guys, welcome back to my channel. So if you came here for the first time, then hi, my name is Mrunmayee, and as you guys already know by the title, today's topic is online shopping. So आता सध्या you know because of the COVID आपण online shopping च prefer करतोय आणि जे तेच करायला हवं असं मला वाटतं. So I'm gonna tell you 5 tips or 5 things that you should always keep in your mind while doing online shopping. सो मी हा व्हिडिओ यासाठी करायचा डिसाईड केला बिकॉज आय हॅव सम फ्रेंड्स जे यु नो ऑलवेज कम्प्लेंट करतात की माझे प्रोडक्ट्स यु नो एक्सपेक्टेड होते तसे नाही आले और मला आवडले नाही प्रोडक्ट्स आणि मी तो प्रॉब्लेम कधीच फेस करत नाही अँड दॅट्स बिकॉज ऑफ दीज थिंग्स. सो या विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट जस गेट स्टार्टेड. सो द फर्स्ट थिंग इज तुम्ही कुठल्या पण जेव्हा ऍपवरनं और वेबसाईटवरनं शॉपिंग करता तर ऑलवेज चेक की ते ऍप और ती वेबसाईट रेप्युटेड आहे की नाही, वेल नोन आहे की नाही. बिकॉज असं आता सध्या खूप असे वेबसाईट्स आहेत जे यु नो चीप प्राइस मध्ये प्रॉडक्ट सेल करतं आणि आपण त्याच गोष्टीला अट्रॅक्ट होतो की येस कमी प्राइस मध्ये चांगले प्रॉडक्ट्स मिळतात आणि आपण तिथनं शॉपिंग करतो. बट दॅट्स नॉट द थिंग, दॅट्स अ सेकंडरी थिंग. फर्स्ट थिंग यू शुड ऑलवेज चेक की ते जे वेबसाईट आहे ते रेप्युटेड आहे की नाही आणि ऑलवेज रिसर्च करायचं आपण ज्याही वेबसाईट और ऍप मधनं शॉपिंग करतोय. रिसर्च एज इन तुमच्या फ्रेंड्सला और फॅमिलीमध्ये विचारायचं की तुम्ही या ऍपचं और वेबसाईटचं नाव ऐकलंय का. और जर तसं नसेल करायचं तर युट्यूब इज ऑलवेज देअर. सो युट्यूबवर तुम्ही जाऊन ऑफकोर्स चेक करू शकता त्याचे रिव्ह्यूज त्या वेबसाईटचे और ऍपचे. मी पर्सनली युट्यूबवरच यु नो चेक करते की ते वेबसाईट रेप्युटेड आहे का और चांगलं आहे का अँड देन ओनली आय बाय फ्रॉम दॅट वेबसाईट. सो या दॅट्स द फर्स्ट थिंग. सो द सेकंड थिंग इज ऑलवेज चेक की ती जी वेबसाईट आहे और जे ऍप आहे आपण ज्यावरनं शॉपिंग करतोय ते एक्सचेंज और रिटर्नची फॅसिलिटी देत आहे का, म्हणजे त्यावरती अवेलेबल आहे का. सो दॅट जर आपल्याला प्रॉडक्ट आवडलं नाही किंवा आपल्याला जसं हवं होतं तसं नाही आलं किंवा डॅमेज असलं तर वी कॅन एक्सचेंज और रिटर्न दॅट प्रॉडक्ट. सो ऑलवेज चेक दॅट, कारण खूप लोकांबरोबर हा प्रॉब्लेम होतो की लोक ते बघतच नाही की त्याच्यावरती अवेलेबल आहे की नाही अँड नंतर मग त्या वेबसाईटशी और त्या ऍपच्या कस्टमर केअरशी यु नो झगडा करायला लागतात. सो यू शुड चेक की त्या वेबसाईटवर ती फॅसिलिटी अवेलेबल आहे की नाही अँड देन ओनली यू शुड बाय. सो या दॅट्स द सेकंड थिंग और सेकंड टिप यू कॅन से. ओके, सो ह्या झाल्या त्या ऍपच्या संबंधित गोष्टी. नाव कमिंग टू द मेन पॉइंट, दॅट इज आपण काय विकत घेतोय त्याबद्दल. सो द थर्ड थिंग और द थर्ड टिप इज की तुम्ही जर कपडे विकत घेताय तर तुमची जी ऍक्च्युअल साईज आहे त्याच्या एक साईज मोठे कपडे तुम्ही चूज करायला हवे. दॅट्स बिकॉज कपड्याच्या मटेरियलमध्ये यु नो डिफरन्स असतो, काही कपडे स्ट्रेचेबल असतात काही नसतात. सो आपण एक साईज मोठी घेतली तर काय होतं की जर आपल्याला ते कपडे लूज झाले तर आपण ते अल्टर करू शकतो. बट जर आपण आपल्याच साईजचे और आपल्या साईजच्या कमी साईजचे जर कपडे चूज केले अँड देन जर ते आपल्याला टाईट झाले तर आपण त्याला लूज नाही करू शकत. बट जर तुम्ही एक साईज जास्त घेतली तर आपण त्याला अल्टर करू शकतो. आय होप यू गेटिंग माय पॉइंट. सो मी तसंच करते, मी माझी साईज मीडियम आहे बट मी नेहमी लार्ज साईजचेच कपडे ऑर्डर करते अँड जर मला काही यु नो फिट नाही झालं तर मी टेलरकडे जाऊन ते अल्टर करून घेते. सो मला तसा साईजचा कधीच प्रॉब्लेम होत नाही. सो द फोर्थ टिप इज तुम्ही जे प्रॉडक्ट चूज केलंय त्याचे रिव्ह्यूज चेक करायचे नेहमी आणि एक दोन नाही चांगले 10-15 रिव्ह्यूज चेक करायचे मी तर म्हणेन. आणि जर त्याचे रिव्ह्यूज चांगले असतील पॉझिटिव्ह असतील तरच ते प्रॉडक्ट घ्यायचं, अदरवाईज ते प्रॉडक्ट घ्यायचं नाही. आपल्याला समजतं की कुठले रिव्ह्यूज जेन्युइन आहेत आणि कुठले फेक आहेत. सो ते चेक करूनच प्रॉडक्ट चूज करायचं आणि रेटिंग सुद्धा चेक करायची त्या प्रॉडक्टची की किती स्टार्स दिलेले आहेत आणि त्यावरूनच प्रॉडक्ट चूज करायचं. सो ही होती फोर्थ टिप अँड द फिफ्थ अँड द लास्ट थिंग इज ऑलवेज गो फॉर कॅश ऑन डिलिव्हरी COD. सो मी कधीच ऑनलाईन पेमेंट करत नाही,
खूप रेअरली मी ऑनलाईन पेमेंट करते, जी वेबसाईट यु नो ती फॅसिलिटी नाही देत आहे, मी त्याच वेळेस ऑनलाईन यु नो पेमेंट करते. अदरवाईज मी नेहमी कॅश ऑन डिलिव्हरीच प्रेफर करते, बिकॉज फ्रॉडचे चान्सेस कमी असतात, खूप कमी म्हणजे नसतातच फ्रॉडचे चान्सेस जर आपण कॅश ऑन डिलिव्हरी यु नो चूज केली तर. आणि काही काही वेबसाईट्स नाही देत, नाही प्रोव्हाइड करत ती फॅसिलिटी. सो त्यासाठी फर्स्ट स्टेप आहे की ती वेबसाईट रेप्युटेड असली पाहिजे, त्याचे रिव्ह्यूज चांगले असले पाहिजे, मग आपल्याला फ्रॉडची काही यु नो भीती नाही राहत. बट जर ते ऍप तुम्हाला देत आहे ती फॅसिलिटी सीओडीची, तर ऑलवेज ऑलवेज गो फॉर सीओडी ओनली. ओके गाईज, सो या होत्या माझ्या काही टिप्स ज्या मी स्वतः लक्षात ठेवते व्हाईल डुईंग ऑनलाईन शॉपिंग, अँड तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं, बिकॉज त्यांनी खूप इझी होऊन जाते आपली शॉपिंग. सो या आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल असेल, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर. अँड माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गो अँड सबस्क्राईब टू माय चॅनल, अँड आय विल सी यू गाईज ऑन संडे. बाय.